बाबळगाव नगरपंचायतला होत असलेले पाणीपुरवठा हा नांदुरा बुद्रुक येथील बेमडा नदीमध्ये असलेल्या विहिरीवरून होते, परंतु सदर विहिरीजवळील रेती चोर मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून सदर ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात खड्डे करून ठेवत आहे आणि याचमुळे सदर खड्ड्यामधून निघणारे गढूळ पाणी हे नगरपंचायत बाबळगावला पाणी पुरवठा करीत असलेल्या विहिरीमध्ये येत असल्यामुळे बाबळगाव शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे व याचमुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या प्रकरणात महसूल प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष, अधिकारी कर्मचारी यांची रेती तस्करांसोबत असलेले मधुर संबंध, त्यामुळे रेती तस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत असून महसूल विभागाच्या हाताबाहेर गेले आहे। या कारणाने नगरपंचायत बाबळगावने बाबळगाव तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना निवेदन देऊन रेती तस्करांवर कारवाई करून रेती उपसा बंद करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायतने केली आहे। तसेच विहिरीजवळील खड्ड्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा कमी होत आहे। आता उन्हाळा सुरू असल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई भासू नये व पाण्याची पातळी कमी होऊ नये याकरिता सदर विहिरीजवळ होत असलेल्या रेती चोरीचा उपसा थांबविणे अति गरजेचे आहे। सदर उपसा वेळीच थांबविले नाही तर विहिरीजवळील पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते व नगरपंचायत बाबळगावला तीव्र प्रमाणात पाण्याची टंचाई भासू शकते। त्यामुळे नगरपंचायत बाबळगावच्या पाणी पुरवठा विहिरीजवळील पाणी साठा कमी होत असल्यामुळे मे महिन्यात पाणी पुरवठा करण्याकरिता पाणी उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। या अगोदरही या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार करण्यात आली, परंतु वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे।